गुड आफ्टरनून सबको गुड आफ्टरनून मी रविवारी जो पेपर दिला होता था, वर सेंड केला तो फक्त मुलीनीच उत्तरपत्रिका माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड केली बाकीची मुलांनी फक्त अवधूत सोडला तर अवधूत मगर यानं एक मला सेंड केली बाकीच्या कोणत्याही मुलाची उत्तरपत्रिका मला आणखी आली नाही असे का मन बाकीच्या मुलांची का नाही आली हा टाइम नाही भेटत तुम्हाला घरीच असत घरीच आहात ना मग सोडवायची ना सगळ्यांना भेटली असेल ना व्हॉट्सअपवर मेसेज रविवारी म्हणजे किती दिवस झाले तीन ते चार दिवस होऊन सुद्धा फक्त मुलींची पाच ते सहा मुलींची मला उत्तरपत्रिका आली सोडून बाकीची आणि एक अवधूस सोडला तर बाकीच्या मुलांनी तनिष्क मंथन का नाही पाठवली तुम्ही हा असं करू नका ना संस्कृत हा इतका वी सोपा विषय की याच्या बाकीच्या विषयांपेक्षा कमी अभ्यास करावा लागतो आणि कमी अभ्यासामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये शंभर पैकी आउट ऑफ हंड्रेड पैकी तुम्ही एटी नाईन्टी सहज जाऊ शकता पण त्यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल का नाही थोडासा तरी बाकी आता माहीत असते पुन्हा संस्कृतमध्ये की हा प्रश्न इतक्या मार्काला येणार आहे हा पाठ इतक्या मार्काला येणार आहे आपल्याला तो लिहावा लागेल वाचावं लागेल अभ्यास करावा लागेल हो का नाही का डायरेक्ट एक्झाम मध्ये डायरेक्ट गेलं की सगळं येणार आहे ऑफ त्यासाठी उद्या मला उद्यापर्यंत या टायमापर्यंत सगळ्या मुलांच्या आन्सर सीट मला व्हॉट्सअपवर मेसेज आला पाहिजे फक्त दहा मार्काचा पेपर आहे किती पाच ते दहा मिनिट लागतात सोडवायला किती फक्त पाच ते फक्त पाच ते दहा मिनिट सोडवायला लागतात दहा ते पंधरा मिनिट खूप झाले फक्त काय नावं लिहायचे चित्रपट कोथची नावं लिहायची संख्या लिहायची समय लिहायचा आणि शेवटचा प्रश्न होता क्रमेण योजत म्हणजे घटना क्रमानुसार तो प्रश्न सोडवायचा होता खूप जणांना हा प्रश्न नाही आला मी आज पुन्हा तो एकदा समजावून सांगते आणि हा प्रश्न घटनाक्रम लिहा हा फिक्स म्हणजे फिक्स बोर्डा बोर्डाच्या पेपर मध्ये सुद्धा हा प्रत्येक दोन पॅन्स मध्ये दोन, दोन मार सा, चार मार्काला प्रश्न येतो म्हणजे येतोच त्यासाठी मी सांगते का, की मी मी ते काळजीपूर्वक का कि तो घटनाक्रम कसा लिहायचा तुम्ही जेव्हा मी पाठ शिकवत असते तेव्हा पाठ शिकवतानाच लक्ष द्यायचं कि पाठामध्ये कशा घटना कशा क्रमाने फायद्या त्याच्यानुसार तो घटनाक्रम लिहावा लागतो मला व्हॉट्सअपवर मेसेज आले की हा मॅडम प्रश्न कळालेला नाहीये आणि द्वितीय पाठाचा होमवर्क पण कळालेला नाहीये त्यासाठी मी हा आजचा लेक्चर तृतीय पाठ सुपती सुद्धा हा घेणार आहोत त्यासाठी आजचा आपण पूर्ण रिव्हिजन बघूया मेसेज करून किती वेळा विचारा चार वेळेस विचारा पाच न येता तसंच बसून फार कमी भेटणारे त्यासाठी मी आज पुन्हा सांगते पहिल्या पाठाचा प्रश्न कसा सोडवायचा आणि द्वितीय पाठाचा होमवर्क हे पुन्हा एकदा समजावून सांगत आहे आणि मला उद्या पर्यंत शनिवारपर्यंत हा पूर्ण द्वितीय पाठाचा भाषा अभ्यास मध्ये लिहिला पाहिजे आज सांगू शकेल की अ नोटबुकचे फोटो काढा आणि व्हॉट्सअपवर शकते जे जे पार्टिसिपेंट आहेत सांगते म्हणून पळून जाऊ नका ना नाहीतर मग मीटिंगला यायचं नाही अभ्यास सांगतायत नको त्यासाठी अटेंड करणंच नको असं करू नका दहावीच वर्षे मार्क तुम्हालाच पाहिजे आमची काय त्याच्यात प्रोग्रेस होणार नाहीये हो का नाही कारण की मी पहिल्यांदा पाहिलं होतं पहिल्या वीक मध्ये चांगली वीस बावीस संख्या होती लेक्चर अटेंड करण्याची नंतर मी होमवर्क सांगितला की जवळपास पाच ते सहा मुलं कमी झाले त्यासाठी मी, मी होमवर्क सांगते म्हणून पोहून जाऊ नका नाहीतर घरी कॉल करू आम्ही तुम्हाला त्यासाठी मी, मी पुन्हा एकदा रिव्हिजन घेते याच आणि उद्यापासून आपण तृतीय पाठ बघूया मी रविवारी जी एक्झाम होती त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न होता दोन मार्काला तर त्याच्यामध्ये काय होत चार असे ऑप्शन होते नदी अवरोधम भूमी उर्विक्रम हो मी तोच सांगते क्वेश्चन रविवारी शेवटचा प्रश्न हाच होता क्रमेण योजयत नदी मार्ग से अवरोधन भूमि एक्सक्यूज मी मैम जनम वपनम ऐसे क्या होते Maani, uh, उसको बुक को मोबाइल को सीधा ले हाँ यस मैम हाँ हाँ सीधा ले मोबाइल को मोबाइल को सीधा ले हाँ यस 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 मिस यस कंटिन्यू मैम कंटिन्यू हाँ हाँ संडेला जो एक्झाम्पलचा पेपर दिलता मी त्याच्यामध्ये शेवटचा की क्रमेण योजयत आणि काय दिलते प्रश्न काय होता क्रमेण योजयत नदी मार्ग स्यावरोधनम भूमी उर्वरीकरण जल व्यवस्थापन आणि क्षेत्र बीजाना तर याच्यामध्ये काय करायचं होतं की जो पाठ होता प्रथम पाठ त्या पाठामध्ये राजाने शेतीचे कार्य कृषी क्षेत्र कृषी का, क्षेत्राचे कार्य कसे सुरू केले अगोदर काय केले नंतर काय केले आमचा रुटीन सांगितलं पेपर मध्ये तुम्ही फक्त समजून घ्या जरी इमेज क्लिअर येत नसेल तर समजून घेण्याचा प्रयत्न समजा तुमचं रुटीन लिहा तीन ते चार आणि या घटनानुक्रम पहिलं काय सकाळी उठणार आंघोळ करणार ब्रश करणार मग दूध पिणार शाळेत येणार महाघटना हा घटनाक्रम लिहायचा तर तुम्ही कसा दिसाल पहिली घटना कोणशी लिहिणार कोणती लिहिणार की मी इतक्या इतक्या वाजता उठलो नंतर ब्रश केला नंतर दूध पिले नंतर शाळेत गेलो नंतर अभ्यास केला हो का नाही म्हणजेच पहिली घटना कोणती झाली पहिली घटना कोणती घडली नंतर कोणती घटना घडली नंतर कोणती घटना घडली हे असं लिहायचं असते तर प्रथम पाठामध्ये सुरुवातीला पृथ्वी राजाने काय केलं ते कृषी क्षेत्राचं किंवा कृषी काम कर सुरू करण्यासाठी सुरुवातीला काय केलं नदीचा मार्ग अडवला नंतर काय केलं जलव्यवस्थापन केले नंतर काय केलं भूमी उर्वरीकरण केलं आणि नंतर क्षेत्र बीजाना वपनम आणि नंतर काय केलं क्षेत्रामध्ये बीज पेरले वपनम म्हणजे काय पेरणे मग नंतर हे तीन या घटना क्रमांक एक दोन तीन चार हे चार घटना आहेत तर एकदम स्टार्टिंगला पहिली घटना कोणती येणार जो प्रश्नामध्ये होते तो घटनाक्रम एक एक नंबरला आहे तो बरोबर होता जशा तसा लिहायचा नंदी मार्गस्य अवरोधनम नंतर काय केले राजाने वृष्टी जलसंचनम कृत्वा जल व्यवस्थापन अकोत म्हणजे काय पाण्याचा पाण्याचा साठा करून पावसाच्या पाण्याचा साठा करून जल व्यवस्थापन केली मग दोन नंबरला काय येणार हे येणार म किती नंबर जल व्यवस्थापन व्यवस्थापनचा तीन नंबर आहे पण आन्सर लिहिताना कोणता लिहायचा दोन क्रमांक मग काय लिहायचं दोन क्रमांकाला दोन नंबरला काय लिहायचं जल व्यवस्थापन नंतर पाण्याचे व्यवस्थापन करून तीन तीन नंबरला काय केलं भूमी भूमिउर्वरित्रम काय केली जमीन सुपीक केली मग प्रश्नामध्ये भूमी उर्वरीकरणमला कितवा नंबर आहे दोन नंबर पण आपण उत्तर लिहिताना आपल्याला कितवा नंबर द्यावा लागेल तिसरा नंबर म्हणून तीन नंबर टाकून काय लिहायचं भूमी उर्वरीकरणम आणि एकदम शेवटचं म्हणजे काय क्षेत्रे बीजना वपनम शेत शेतामध्ये बीज पेरले मग हे किती येणार चार क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर हा चौथा क्रमांक प्रश्नामध्येच बरोबर दिलेला आहे म्हणून जशाच तसा लिहून द्यायचं लिहून टाकायचा म्हणजेच काय ह्या पहिल्या पाठामध्ये आलेला घटनानुक्रम पहिली घटना कोणती घडली नंतर त्याच्यानंतर काय केले नंतर त्याच्यानंतर काय केले हे फक्त एक दोन तीन चार असे क्रमांक टाकून व्यवस्थित लिहायचे मग पहिली कोणती घटना येणार नंदी मार्ग दुसरी जल व्यवस्थापनम तिसरी भूमी उर्वरीकरणम आणि चौथी क्षेत्रे बीजनाम वपनम समजलं आता हा बघा असाच दुसरा प्रश्न आहे हे पेज नंबर आहे बघा तुमच्या पाठ्यपुस्तकातला सतरा पेज नंबर आहे अभ्यासपत्रम पाठ्यपुस्तकातलंच आहे त्या बाहेरचं काही मी सांगत नाहीये आता हा प्रश्न आहे बघा पहिलं भ्रमण समयीन दृष्टम एक प्रजा अतिव कृष्ताच पुरोहितेन उपाय कथित तद्दृष्टा तीन नंबर आहे तद्दृष्टा राजा चिंताकुल जात आणि चौथा एकदा पृथ्वीराजन पृथ्वीराज स्वराज्य भ्रमण अकरोत आता किती किती आहेत चार वाक्य आहेत आहेत का नाही त्याच्यामध्ये पहिल्या नंबरच काय आहे भ्रमण समयम प्रजा अतिव कृषा अशक्ताच फिरते वेळेस राजाने पाहिले की प्रजा कशी होती कृषा आणि अशक्त होती तर इथे एक नंबरला काय येणार बर त्याने डायरेक्ट भ्रमण समयी पाहिले का नाही अगोदर काय केले त्याने एकदा स्वतःच्या राज्यामध्ये पृथ्वीराजा फिरताना काय त्यांना फिरते वेळीच काय पाहिलं की प्रजा अतिशय कृष्या आणि अशक्त आहे मग ते चार नंबरच वाक्य आहे एकदा पृथ्वीराज स्वराज्य भ्रमणं अकरोत ते किती नंबरला लिहायचं एक नंबरला दोन नंबरला काय लिहायचं भ्रमण समये तीन दृष्ट प्रजा अतिव कृषा अशक्ताच नंतर काय मग त्यांना प्रजा अतिशय कृशा आणि अशक्त पाहून नंतर तो काय झाला काळजीत पडला तीन नंबरला कोणता येईल तत् दृष्ट्या राजा चिंताकुल जातह आणि एकदम शेवटी काय येईल की नंतर पुरोहित पुरोताने त्याला उपाय सांगितला चार नंबरला काय येणार पुरोहितेनं उपाय कथित हव नंतर शेवटी पुरोहिताने उपाय सांगितला म्हणजे दोन नंबरचं वाक्य आहे ते चार नंबरला जाईल जे चार नंबरचं वाक्य आहे ते एक नंबरला येईल आणि जे एक नंबरचं वाक्य आहे ते दोन नंबरला जाईल आणि तीन नंबरचं वाक्य ते तीन नंबरलाच राहील म्हणजे घटना पाठामध्ये घटलेला घटनानुक्रम कसा आहे पहिल्या पहिल्यांदा राजा राजा राज्यामध्ये फिरला नंतर त्याने पाहिले की प्रजा अतिशय कृष आशक्त आहे नंतर तो काळजीत पडला आणि नंतर त्यांना पुरोहितांना उपाय सांगितला असा घटनानुक्रम एक दोन तीन चार नंबर टाकून लिहायचा असतो आणखी जर समज नसेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी बोर्ड वर यांचे आन्सर लिहून पुन्हा उद्या समजावून सांगेल हा चार मार्काला प्रश्न असतो याच्याकडे दुर्लक्ष करू नका समजलं नाही मी हजार वेळा समजून सांगेल मात्र समजून घ्या तसंच बसू नका कारण की आता जर तुम्ही अशा प्रश्नांची लहान लहान छोट्या छोट्या प्रश्नांची जर तयारी केली नाही डायरेक्ट दहा मार्काची पाच मार्काची प्रश्नाची तयारी करतो तर म्हणते जमते का, का, चे का नाही थेंबे थेंबे तयार मार्काच्या तयारी करावी लागते त्यासाठी जर समज तर पुन्हा मला व्हॉट्सअप मेसेज करा की मॅडम समजलं नाही मी पुन्हा सांगेल हजार वेळा सांगेल मी बोर्डवर पुन्हा याचे उत्तर लिहून पुन्हा समजावून सांगेल मला फक्त मेसेज करा की मॅडम समजलं नाही तर आता आपण द्वितीय पाठाचा भाषा अभ्यास पाहू मी मला खूप जणांचे मेसेज आले तीन तिघ चौघांचे मेसेज आले की मॅडम भाषा अभ्यास समजलेला नाहीये आता हा पहिला प्रश्न एक वाक्याने उत्तर लिखत हा समजलाच असणार कारण की याचं काय एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय क क मदती हा येतोच प्रश्न निर्माण करू हा मी बोर्ड बोर्डवर लिहून दाखवला होता आणि उत्तर पदम आणि पूर्वपदम म्हणजे काय आहे संधी आहे ही संधी पण तुम्हाला मी सांगितली होती एक ते पाच प्रश्न हा प्रश्न तुम्हाला मी लिहून दिले होते बोर्डवर याचा फोटो पाठवून पण मी व्हॉट्सअपवर सेंड केला होता जर तुम्हाला याच्यामध्ये पण शंका असेल एक ते पाच प्रश्न क्रमांक मध्ये मला मेसेज करून सांगा मी आता तोपर्यंत पुढची सांगते मला आता वाटत वाटते की या एक ते पाच प्रश्नामध्ये कोणाला काही शंका नसेल जरी असेल तर काही शंका न करता मनात मला फक्त मेसेज करा हो आ, मी पुन्हा उद्या सांगेल आता हे बघा प्रश्न सहावा आहे सूचनानुसार कृत हा प्रश्न मी पहिल्या पाठातला पण शिकवला नाही आणि या पाठातला पण शिकवला नाही कारण ग्रामर भाग आहे पूर्ण मी नंतर शिकवणार आहे दुसरा प्रश्न सातवा प्रश्न आहे स्तंभ मेलनम कृत स्तंभमेलनम कृत मध्ये काय करायचं कि हे विशेषण कोण कशाबद्दल वापरलेले ते फक्त लिहून काढायचं समोरासमोर कि दृढ दृढ काय म्हणजे काय कठीण कठीण काय होता बंद होता का काठी होती का हरिण होता का कठीण दिने दिवस दी, होता का कठीण नाही म्हणजे या विशेषणाबद्दल कोणता शब्द वापरण्यात आला तो लिहायचा आपल्याला दृढ बंद शिपतेन शिपते म्हणजे काय फेकलेल्या आता शिप फेकलेली काही काठी चिन्ह का हरिण येणार का नाही कारण की फेक फेकलेली काय पाठामध्ये काठी काय न कायणार लगुडेन एकस्मिन एके एके दिवशी म्हणजे काय ना एकस्मिन दिने लगुड हस्त लगुड म्हणजे काठी आणि हस्त म्हणजे हातात कोणाच्या हातामध्ये काठी होती क्षेत्रपती म्हणजेच का शेताच्या मालकाच्या हातामध्ये होती म्हणजेच मग लगुड हस्तच उत्तर काय क्षेत्रपती म्हणजे हे काय की हे विशेषण कोणत्या शब्दाबद्दल वापरलेले ते लिहायचंय म्हणजे ज्याचं आन्सर कसं येणार असं लिहायचं दृढह बंध शिप्तेन लगुडेन लघुडेन एकस्मिन दिने आणि लगुड हस्त क्षेत्रपती समजलं धृड कायचा काय होता बंद कठीण होता म्हणजे दृढ काय बंध शिप्तेन शिपते लघुडेन एकस्मिन दिने आणि लगुढ हस्त क्षेत्रपती हे काय झाले विशेष ना विशेष विशेषण कशाबद्दल वापरलेले ते लिहायचे तर पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक आठ काय होता जाल रेखा चित्रम हे काय लिहायचं होतं फक्त नाव लिहायचं जाल रेखा चित्र म्हणजे काय जाल रेखा म्हणजे जाळ्यासारखी एक चित्र काढलेले ते आपल्याला त्याच्यामध्ये नावं लिहून पूर्ण करायची मधात काय नामानी नामानी म्हणजे काय नावे फक्त नावे लिहायचे पाठामध्ये अरण्यम अरण्याचं नाव काय होतं चंपकम मारण्यमच्या समोर काय लिहायचं चंपकम काकह हो, काकह हो, कावळ्याचं नाव काय होत एकाक्ष मृग हरणाचं नाव काय होत मृगचं नाव काय होत चित्रांग हो, चित्रांग हरणाचं नाव काय होतं चित्रांग म्हणजे मृगहच्या समोर काय नाव येणार चित्रांग शृगालह हो, शृगालचं नाव काय होतं बुद्धी हो का नाही म्हणजेच आपल्याला या कॉलम मध्ये या बॉक्समध्ये काय लिहायची फक्त नावे लिहायची नामानी म्हणजे नावे अरण्याचं नाव काय होतं शुगालचं नाव काय होतं काकचं नाव काय होतं आणि मृगचं नाव काय होतं तर हे जसे बॉक्स काढले त्याच आकाराचे बॉक्स काढायचे आपल्या मनाने कशी बॉक्स काढायचे नाही जो आकार दिलेला आहे तोच आकार काढायचा मी वारंवार पहिल्या पाठामध्ये पण सांगितलेलं आहे इथं पण सांगते समजलं हा काय आहे जालरेखा चित्र पुरे फक्त नावे लिहायची आता मी इथं लिहिलेली आहेत बघा चंपकम अरण्यम शुद्रबुद्धी शृगालह चित्रांग मृगः एक एकाक्ष काक म्हणजे कावळ्याचं नाव एकाक्ष मृगाचं नाव चित्रांग शृगालचं नाव शुद्रबुद्धी ना शुद्र आणि अरण्याचं नका नाव काय होते चंपकम मी हे शॉर्टकट काढलेले आहे तुम्ही चांगली जालरेखा चित्र काढून काढून व्यवस्थित बॉक्स काढून तो सोडवायचा नोटबुक मध्ये आता नववा तालिकाम पुरयत नवा प्रश्न काय आहे तालिकाम पुरयत म्हणजे काय तालिका आपल्याला पूर्ण करायची आहे तर काय आहे वक्ता संवाद मेलयत म्हणजे काय कि जंबुक म्हणजे काय कोल्हाण मृग म्हणजे हरिण म्हणजे जंबुक न कोणते वाक्य म्हंटले आणि मृग हरणाने कोणते वाक्य म्हटले कोणते वाक्य निघालेत ते फक्त त्यांच्या कॉलम मध्ये लिहायची आहेत आणि ती तुम्हाला मंजुषा हो मी सांगते दहावा प्रश्न एक सांगते नववा झाला की लगेच दहावा पण सांगते पाच मिनिट मला हा सांगू द्या नंतर दहा सांगते हे बघा तालिकाम पुर येत वक्ता संवाद मेल येत म्हणजे काय संवाद पूर्ण करायचा खाली मंजुषा दिलेली आहे म्हणजे कॉलम मध्ये चार वाक्य दिलेत कोणकोणते त्राय त्रायस्वमाम दर्शयामित्वाम दृढयम बंध आणि छिंदी मम बंधनम हे काय आहे चार वाक्य आहेत या चार वाक्यामध्ये जंबुक म्हणजे कोल्ह्याने कोणते दोन वाक्य म्हंटलेत आणि मृग हरणाने कोणते दोन वाक्य म्हंटले ते फक्त त्याच्या खाली नावाच्या खाली लिहायचेत द पहिलं वाक्य काय त्रायस्व माम मला वाचो असं कोण म्हणते हरिणच म्हणतो नका जंबुक म्हणतो का नाही मग मृगच्या खाली काय येणार त्रायस्व माम दर्शी आम्ही तो मी तुला दाखवतो की एक अरण्यामध्ये धान्याने भरलेले शेत आहे मी तुला हे दाखवतो कोण म्हणतो जम्बुकच म्हणतो मग जम्बुक कॉलम मध्येच ते वाक्य लिहायचं दुसरं तिसरं वाक्य काय आहे दृढयम बंध हा बंध कठीण आहे कोण म्हणतो जम्बुक म्हणतो मग हे पण वाक्य कशाच्या खाली येणार जम्बुकच्या कॉलम मध्ये येणार छिंदी मम बंधनम माझे जाय म्हणतो मग हे वाक्य कुठे येणार कि कोणत्या प्राणाने कोणते वाक्य उद्गारले तोंडातून ते फक्त त्या नावाच्या कॉलम मध्ये लिहायचे हा असा प्रश्न आहे मिलनमकृत वक्ता संवाद म्हणजे काय कोणी कोणते -कौन वाक्य तोंडातून काढलेले आहे ते लिहायचे पुन्हा दुसरं काय चिंदी दर्शया मी तमानी दृढयम बंध म्हणजे जे वाक्य कोणी म्हटलेले आहे ते त्याच्या कॉलम मध्ये लिहायचे आता खालचा दुसरा आहे मृग आणि मंजुषा मध्ये नाव काय कोयम द्वितीय एवमस्तु मस्तू आणि असमक सख्यम इच्छती मृग आणि काकह आता या दोघांनी कोणते वाक्य म्हटलेली आहे ती लिहायची अलम विवादेन आता वादविवाद बस असं कोण म्हणतो कोण म्हणतो मृग म्हणतो की आता वादविवाद बस हे वाक्य मध्ये कोयम द्वितीय हा दुसरा कोण हे कोण म्हणतो कावळा म्हणतो मग हा हे वाक्य कोणते ना काकच्या कॉलम मध्ये एव असेच होईल हे कोण म्हणतो कावळाच म्हणतो म्हणजे पण हे पण काकच्याच कावळ काकच्याच कॉलम मध्ये येईल अस्म सक्यम इच्छती तो आपल्याशी मैत्री करू इच्छित आहे हे कोण हे वाक्य कोण म्हणतो मृग खरीच म्हणतो का नाही म्हणून हे वाक्य कोणते येणार मृगच्या कॉलम मध्ये येणार हे दे बघा मृग अलम विवादेन असमत सक्य काक कोयम द्वितीय आणि एव म्हणजे चार वाक्य दिलेले आहेत त्या चार वाक्यामध्ये मृग न काकन कोणते वाक्य बोलले ते त्या कॉलम मध्ये लिहायचं एवढा सोपा आणि सरळ प्रश्न हा हा जर तुम्हाला पाठ समजला असेल तर हे लिहिता येईल नाही तर पाठ समजला नसेल तर तुम्हाला लिहिता येणार नाही त्यासाठी मी याचे फोटो पण पाठवलेले आहेत व्हॉट्सॲपवर तुम्ही हा होमवर्क पूर्ण नोटबुक मध्ये लिहायचा आहे फक्त अर्धा तास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात पूर्ण लिहायला त्यासाठी आज समजलं असेलच मी अशी आशा करते आणि पुढचा दहावा प्रश्न घेते माध्यम भाषा उत्तरत माध्यम भाषा म्हणजे काय की आपली माध्यम भाषा आपला आन्सर लिहिण्याची माध्यम भाषा कोणती आहे त्या भाषेमध्ये आप आपल्याला उत्तर लिहायचं आपली माध्यम भाषा कोणती असती मराठी हो का नाही मग आपल्याला प्रश्न काय प्रश्न दिला असतो संस्कृतमध्ये आणि उत्तर लिहायचं असते पूर्ण मराठीमध्ये उत्तर लिहायचं असते आता अप्रश्न सहनरह शत्रुनंदन इति कथा कथाया आधारेनं स्पष्टीकृत तो मनुष्य शत्रूला आनंद देणारा असतो हे वचन कथेच्या माध्यमातून किंवा कथेच्या आधारे स्पष्टीकरण करा म्हणजे कोणता मनुष्य कि जो हितचिंतकाचे आपल्या प्रिय व्यक्तीचे मित्राचे वचन ऐकत नाही तो काय असतो तो शत्रूला आनंद देणारा मान मनुष्य असतो हे आपल्याला या कथेच्या माध्यमातून स्पष्टीकरण करायचं आहे दुसरा प्रश्न काकी कह उपायुक्त ह हो काय उपाय, का उपाय सुचवला हरणारा हे पण मराठीमध्येच आन्सर लिहायचं आहे की काव्याने हरणाला काय उपाय सांगितला कोणता सांगितला होता अगोदर प्रस्तावना लिहावं लागते तीन ते नंतर उत्तर लिहावे लागते तुम्हाला झाले तुम्हाला लिहिता आले तर लिहा नाही तर मी पहिल्या पाठापासून जेव्हा आपला एक भाग पूर्ण होईल एक घटक पूर्ण होईल अभ्यासापत्रा पर्यंत मी सगळ्यांची आन्सर लिहून देणार आहेत फक्त तुम्ही मागून पडून फक्त एक पूर्ण पे सोडून द्या जर येत असेल तर लिहा आणि जर येत नसेल तर एक पेज पूर्ण मागून आणि पुढून सोडून द्या मी तुम्हाला लिहून तुम्हाला वाट समजावून सांगून मग वाट रुपाली प्रयत्न करा मॅडम सेंड करणार आहे ओन्ली फोर मिनट्स लेफ्ट फोर मिनट्स लेफ्ट मिनिट फोर 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 मिनिट लेफ्ट चार मिनिट बाकी अच्छा अच्छा ओके अच्छा अच्छा मॅम या हा हा ओके माध्यम भाषा उत्तर प्रयत्न करा ज्याला येत नाहीयेत त्यांनी थोडक्या मोडक्या भाषेत लिहितरी चालेल आणि नंतर मी दिलेले नंतर लिहिले तरी चालेल आता हा अमरकोशी अकरावा हा तुम्हाला येतोच बारावा विरोधार्थक शब्द मी तुम्हाला हे या दोन्ही प्रश्नाच्या आन्सरचे फोटो काढून व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर सेंड केलेले आहेत गेल्या गेल्या मध्येच त्यासाठी तुम्ही हा पूर्ण भाषा अभ्यास लिहायचा आहे फक्त कोणता प्रश्न क्रमांक सोडून प्रश्न क्रमांक सव्वा सूचनानुसार कृती कृत हा सोड सोडून द्यायचा आणि हा माध्यम भाषा उत्तर जर येत असेल तर लिहा नाही तर संपूर्ण एक पेज सोडून द्या मागून पुढून फक्त एक पेज रजिस्टर असेल रजिस्टरचं पूर्ण एक पेज सोडून द्या आणि पुढे अकरावान बारावा प्रश्न लिहून काढा मी हो, हा पुढचा आपण उद्या आपण सुद्धा बघणार आहोत सुक्तीसुधा तृतीय पाठ हा सुक्तीसुधा आपण हा चुक्तीसुद्धा हा उद्या आपण उद्यापासून सुरू करणार आहोत याच्यामध्ये पूर्ण श्लोक आहेत सात ते आठ श्लोक आहेत ही कंठस्थी करणार्थम सुक्ती सुद्धाच्या बाजूला नाव काय आहे कंठस्थी करणार्थम कंठस्थी करणार्थम म्हणजे काय पाठांतरासाठी ही सुक्ती सुद्धा पाठांतरासाठी आहे हा पूर्ण आपल्याला पाठ करावी लागते त्यासाठी मी रोज दोन दोन श्लोक शिकवणार आहे आणि लगेच याच मराठीमध्ये भाषांतर बोर्डवर लिहून तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करणार आहे तुम्ही लगेच नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे फक्त रोज दोन दोनच घेणार आहे आणि लगेच पाठ करून टाकायचे रोजच्या रोज जर तुम्ही एक एक श्लोक पाठ केला तर तुम्हाला सोपे जाईल आणि जर एकदाच जर पाठांतराला घेऊन बसाल बस तर पाठांतर होणार नाही त्यासाठी मी शिकवला की लगेच पाठांतर करणे आणि रोज दोन दोन श्लोक कारण कम... की हा पूर्ण सुक्ती सुद्धा हा जवळपास सात ते आठ मार्काला या सुक्तीसुद्धावर प्रश्न प्रश्न येतात किती मार्काला सात ते आठ अन्वय पूर्ण करा मराठीमध्ये माध्यम भाषा उत्तर लिहा पुन्हा माध्यम भाषा अनुवाद करा म्हणून येतो आणि श्लोक पूर्ण करा म्हणून येतो असे तीन ते चार प्रश्न सात ते आठ मार्क साठी सुध त्यासाठी मी दररोज शिकवलो की शिकवलं की लगेच लगेच पाठ करून टाकायचे मी लगेच दुसऱ्या दिवशी विचारणार आहे पाठ केले का नाही रोज दोन पाठ करायला काही नाही फक्त दहा ते पंधरा मिनिट लागतात त्यासाठी रोजच्या रोज श्लोक पाठ करणे आणि समजून घेणे तर आपण उद्या तृतीय तृतीय पाठ सुक्ती सुद्धा हा उद्यापासून आपण स्टार्ट करूया आता हा द्वितीय पाठाचा अभ्यास भाषा अभ्यास पूर्ण मध्ये लिहून काढायचा आहे जर समजला नसेल तर मला पुन्हा व्हॉट्सअपवर मेसेज करा मी पुन्हा समजावून सांगेल मी हजार वेळ समजून सांगायला मी इथं तयार आहे फक्त तुम्ही समजून घ्या आणि करण्याची आणि लिहिण्याची तयारी ठेवा त्यासाठी आजचा आपला टाइम संपलेला आहे शुभम भव Hello, ma'am. Yes. Yes, ma'am. Ma'am, ma Exit, Guru. Okay. Ah, okay. So, uh -huh. thank you all of you. Here we have to just conclude this class. Tomorrow again, she will just take it. Now, it's time is over. Take rest and take precautions. Stay home, stay safe. Thank you all of you.